सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान 755 कोटी रुपये अध्यक्ष महोदय वाटप झाले आहे. त्याच एक मिनिट, त्याचबरोबर 3,300 कोटींची मागणी आलेली आहे. 755 वाटप झालेत. आता यामध्ये ती जी आता त्याच्यावर आपण ऐका ऐका, अरे आहे ना सुनील, अरे तुला अजून शेतीचं माहित नाही, थांब जरा. अध्यक्ष महोदय, यामध्ये 6,800 कोटी जे रेग्युलर नुकसान झालंय, 6,800 कोटी रुपये, त्यापैकी 6,000 कोटीचं वाटप झालंय, 700-800 कोटीचं वाटप बाकी आहे, ते सुरू आहे. त्याचबरोबर 755 कोटी सततच्या पावसामुळे झालेलं नुकसान, त्याचं वाटप झालंय. 3,300 कोटीची अतिरिक्त मागणी आलेली आहे, त्याची वैधता तपासून त्याची कारवाई होईल. त्याचबरोबर जे अगोदरच्या सरकारने निर्णय घेतलेला 50,000 रुपयापर्यंत, दादा बरोबर आहे ना, तो 50,000 रुपयापर्यंत देण्याचा जे रेग्युलर कर्ज फेड करत होते त्यांचा, ते पैसे देखील आपण सुरू केले आणि त्याच्यामधून जवळपास 4,700 कोटीचं वाटप झालेलं आहे. 12 लाख लोकांना एकाच दिवशी 6,90,000 लोकां शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिकवर 2,500 कोटी आपण कॅबिनेट मधून दिले. ते 2,500 कोटी एकाच दिवशी वाटप झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे. मागच्या वर्षी एक मिनिट, मागच्या वर्षाचे आकडे अजितदादांना माहित आहेत. 5,800 कोटीचा आकडा, या वेळेचा आपण जवळपास हा आकडा 12,000 कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे आहोत, याचं वाटप झालंय. आणखी जे उर्वरित आहे तेही होणार आहे.